घडला याचा खेद करतो, हे अत्यंत चुकीचं आहे। ज्याने केलंय त्याने वाईट कृत्य केलंय, पोलीस स्वाभाविकता त्याला पकडतील आणि या प्रकरणाचा संपूर्ण छडाही लागेल असं मला त्या ठिकाणी वाटतं। आज तरी तशी मी प्रतिक्रिया देणार नाही, कारण पोलिसांचं एक काम आहे की सगळ्या गोष्टी चौकशीअंती समोर आणाव्यात, पण ज्या पद्धतीने मलाही धमक्यांचे फोन, मलाही गोळ्या झाडून मारावा अशा पद्धतीची सुपारी दिल्याची कंट्रोलला माहिती, त्या अगोदरच्या काळात मला आलेलं पत्र, या सगळ्यातून काही समान धागा निघतोय का याची चौकशी पोलिसांनी करावी लागेल। त्या जर स्वतः राजकीय व्यक्ती असं म्हटले असतील तर तो राजकारणाचा भाग आहे असं मी समजेन, पण मला त्याची संपूर्ण माहिती नाही। कुठलेही हल्ले हे निषेधार्हच आहेत, कुठल्याही कारणाने झाले तरी निषेधार्ह आहे। लोकशाहीची मूल्य, संवैधानिक सर्व अधिकार या चौकटीतच राहून आपली मतं, आपला विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे। कोणालाही कायदा सुव्यवस्था हातात घेण्याचं त्या ठिकाणी परवानगी नाही। संदीप देशपांडे के ऊपर जो प्राणघातक या निर्गुण हल्ला हुआ है उसका हम निषेध करते हैं। इस प्रकार का कृत्य निषेधार्य है, पुलिस इसकी जांच करे और इसके पीछे की राज क्या है वो भी, और आरोपी कौन है ये भी सभी इन्वेस्टिगेशन में लाए, ऐसे में मांग करता हूँ।